नासिक के पंचवटी का रहने वाला 16 साल का चारुदत्त थोराट पिछले 2 सालों से अपने घर के हर हिस्से, हर बर्तन, हर फर्नीचर, यहाँ तक कि अपनी बॉडी के हर पार्ट पर दोहे और चौपाइयाँ लिख रहा है। दावा है कि इसे 5 भाषाओं में लाखों दोहे और उसके अर्थ भी याद हैं। इस अनोखे घर को देखने के लिए दूर दूर से लोग पंचवटी आ रहे हैं। वो डेली 6 से 8 घंटे इन्हें लिखने में बिताता है। दोहों के साथ साथ चारुदत्त ने घर में जीवन का सार बताने वाले विष्णु चक्र और ब्रह्मांड चक्र को भी बनाया है। इन दोहों को लिखने के पीछे चारुदत्त ने अपनी ईश्वर भक्ति को कारण बताया। उनके पिता ने बताया कि चारुदत्त ने कभी किसी धर्म ग्रंथ का अध्ययन नहीं किया है। इन्हें लाखों दोहे कंठस्थ हैं और ये किसी चमत्कार से कम नहीं। अद्भुत शक्ती असलेली लहान मुलं आपण आजवर अनेकदा पाहिली आहेत। कुणी कशा तर कुणी कशामध्ये मास्टर असतं, असाच एक अवली आहे नाशिकमध्ये। चारुदत्त थोरात असं त्याचं नाव। त्यानं अनेक ओव्या आणि गोव्या रचल्यात। पाहूयात या संदर्भातला एक खास रिपोर्ट। नाशिकच्या पेठ रोडवरील काव्य विष्णू सदन या घरात गेल्यावर याची प्रचिती येते। खर तर आता हे घर घरच उरलेलं नाही, आता हे आमचं घर म्हणून उरलेलं नाही, हे एक ग्रंथरूपी देवालय झालंय अशी भावना ते व्यक्त करतात। संभाजीराजांनी वयाच्या अवघ्या 16व्या वर्षी ज्या पद्धतीनं ग्रंथ लिहायला सुरुवात केलेली आणि त्याचप्रमाणे नाशिकमधील 16 वर्षीय चारुदत्तनंही तसाच प्रवास सुरू केलेला आहे, मात्र एका वेगळ्या पद्धतीनं। कसा पाहूयात। एक घर जिथे अभंग राहतात, एक घर जिथे वेद सर्वत्र दिसतात, एक घर जिथे ज्ञानोबा तुकोबांच्या ओव्या राहतात, एक घर जिथे अभंगांच्या भिंती आहेत, एक घर जिथे ओव्यांचं छत आहे। चला एका अशा घरात। महाराष्ट्राला संतांची मोठी परंपरा लाभलेली आहे आणि या संतांचे अनुयायी, त्यांचा भक्तगण देखील तेवढाच मोठा आहे। मात्र नाशिकमध्ये आज आपण अशा एका भक्ताला भेटणार आहोत की ज्याचं संपूर्ण कार्य आणि ज्याची दिनचर्या ती अत्यंत आश्चर्यकारक आणि चमत्कारिक आहे। कोण आहे हा भक्त आणि नक्की त्यानं या सगळ्या भक्तीपायी काय केलंय आपल्या घरामध्ये, बघूयात या खास रिपोर्टमध्ये। नाशिकमध्ये राहणाऱ्या थोरात कुटुंबाचं हे घर। या घराच्या भिंती, दरवाजे, स्वयंपाकघर, बेडरूम हे वेदांनी आणि मंत्रांनी भरून गेलंय। या घरात राहणारा 16 वर्षांचा चारुदत्त याला एक दैवी चमत्कारच म्हणावा लागेल। वयाच्या 10व्या वर्षांपासून तो फक्त लिहितो आणि लिहितोच आहे। असंख्य अवघड आणि सर्वसामान्यांच्या समजण्यापलीकडचे श्लोक, संतांची वचनं, ओव्या, अभंग, धर्मग्रंथ। कर्म धारण्यमती, कर्म सर्वार्थ उत्पत्ती, कर्म वाचेना सर्वांचं उत्पत्ती सांगणारा आणि सत्य विज्ञान सांगणारा मी या विश्वाचा आणि भविष्याचा चारुदत्त महेश थोरात आहे। दत्ताश्रय द्वे ऑफ अखंड ज्ञान योगा। सौंदर्य श्रीकार सृष्टि शेखर परमाद्भुत सृष्टि श्रीकार सृष्टि श्रीकर परमाद्भुत सृष्टि जगत विदित सृष्टि श्री
धरिय श्रीकार सृष्टि श्रीकर परमाद्भुत सृष्टि जगद्विदित सृष्टि श्रीकार सृष्टि श्रीकर परमाद्भुत सृष्टि अखंड ज्ञान योगा।